पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स आणि अहिरणी दूध, शक्ती तुमच्या संस्कारांमागची। निसर्गाच्या जैवविविधता टिकविण्यात पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची। पक्षी संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे। पक्षी मित्र संमेलनाची भूमिका। प्रेमवीरांकडून व्हॅलेंटाईन डेच नव्हे तर व्हॅलेंटाईन डे सप्ताहाला सुरुवात। आवडत्या व्यक्तीसाठी बाजारात आकर्षक वस्तूंची खरेदी। गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त धुळ्यातील मंदिरात भाविकांची गर्दी। विश्वस्त मंडळातर्फे भाविकांना महाप्रसादाचा देण्यात आला लाभ। नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरातील घड्याळवाली मस्जिद गल्ली क्रमांक 4, 5, 6 मधील विकास कामांचा माजी आमदार कदम बांडे यांच्या हस्ते शुभारंभ। आणि आर्थिक दोषारोप झाल्यानंतर फातिमा बी शेख यांचा स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा। भाजपाच्या कुटील राजकारणाचा समाजवादी पक्षाकडून निषेध। निसर्गातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी पक्षी महत्त्वाची भूमिका पार पाडतात, त्यामुळे पक्ष्यांच्या अस्तित्वासाठी प्रत्येकानं काम करणं गरजेचं आहे। उत्तर महाराष्ट्रात सुमारे 380 जास्त प्रजातीचे पक्षी आढळतात, अशी माहिती पक्षी मित्र संमेलनाचे अध्यक्ष डॉ सुधाकर कुऱ्हाडे यांनी दिली। साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे 3 आणि 4 फेब्रुवारीला पक्षी मित्र संमेलन झालं। साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे उत्तर महाराष्ट्र स्तरावरील 2 दिवसांचं पक्षी संमेलन झालं। यावेळी आमदार डी एस अहिरे, पक्षी मित्र संघटनेचे अभय उजागरे, अनिल माळी, अमन गुजर, राजेंद्र नन्नावरे, इम्रात तडवी, अनिल महाजन, सरपंच अनिल पवार, रावजी चौरे, चैत्राम पवार, मोतीलाल पोद्दार उपस्थित होते। यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ कुऱ्हाडे म्हणाले, उत्तर महाराष्ट्रात निरनिराळ्या पक्ष्यांसह बिबट्यांचा वावर आहे। पशुपक्षी आणि पर्यावरण प्रेमींसाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असलेले पक्षी ही अभिमानाची गोष्ट आहे। जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजे। त्याचवेळी जैवविविधता टिकवून ठेवणाऱ्या पक्ष्यांचं संगोपन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांसमोरील अडचणी लक्षात याव्यात। पक्ष्यांना जास्तीत जास्त नैसर्गिक वातावरण कसं मिळेल हे विचारात घेतलं पाहिजे। त्यांना पालनपोषण करता येणं शक्य व्हावं या पद्धतीच्या झाडांची लागवड आपण करायला हवी, असा सूर संमेलनातून प्रकट झाला। संमेलनात शहरी ग्रामीण भागासह वनक्षेत्रातील पानवठ्यांवरील पक्ष्यांचं संवर्धन, पक्षी अभियान चळवळ आणि संघटनेची उभारणी या विषयावर चर्चा झाली। पक्षी निरीक्षणासाठी सहभागी झालेल्यांना चलचित्रीकरणाच्या मदतीने माहितीपट दाखविण्यात आला। या संमेलनास उत्तर महाराष्ट्रातील 100 अधिक पक्षी मित्र उपस्थित होते। सातपुडा पर्वतरांग, चांदोर सातमाळा डोंगररांग आणि बारीपाड्यापासून सह्याद्री असा हा त्रिवेणी मिलाफ आहे आणि या भूभागामध्ये असंख्य वन्य पशुपक्षी आहेत। या सगळ्यांचा अभ्यास व्हावा, यांचं एक नोंदीकरण व्हावं या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत। आणि महाराष्ट्र स्तरावर पक्षी मित्र चळवळ आहे, परंतु उत्तर महाराष्ट्रातली पक्षी मित्र चळवळ वृद्धिंगत व्हावी ह्या दृष्टीने आम्ही मागील काही दिवसापासून जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि नगर या 5 जिल्ह्यांचं उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन आयोजित करीत आहोत। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तूर खरेदी केंद्राचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला। सभापती सुभाष देवरे यांच्या हस्ते वजन काट्याचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांकडून प्रत्यक्षात तूर खरेदी केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली। शासनाने शेतकऱ्यांकडील तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे।
प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीचे हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले आहे. हमीभाव केंद्रावर तूर विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांनी अगोदर ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. 2 हेक्टर क्षेत्रातील 12 क्विंटल तुरीची खरेदी हमीभाव खरेदी केंद्रावर केली जाईल असं स्पष्टीकरण यापूर्वी देण्यात आलं आहे. अनेकांची नोंदणी झाल्यानंतर बाजार समिती प्रशासन त्या त्या शेतकऱ्यांना संपर्क करून तूर विक्रीस आणण्याचा दिवस निश्चित करेल, त्यामुळे गोंधळ उडणार नाही असं सांगण्यात आलं. बुधवारी दुपारी तूर खरेदी केंद्रावर सभापती सुभाष देवरे यांच्या हस्ते वजन काट्याचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर प्रत्यक्ष तूर खरेदी होणार आहे. यावेळी बाजार समितीचे उपसभापती रितेश पाटील, तालुका उपनिबंधक किसन रत्नाळे, विजय भडागे, उमेश पाटील, भावलाल पाटील, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, दीपक महाजन, डी सी सिसोदिया, नाफेडचे एम एस पाटील, एस व्ही देशमुख उपस्थित होते. मित्रमैत्रिणींसाठी लालझर्द गुलाबाचे फुल खरेदी करत प्रेमवीरांनी व्हॅलेंटाईन डे सप्ताहाला बुधवारी सुरुवात केली. प्रेमवीरांकडून रोज डे पासून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे पर्यंत निरनिराळे दिवस साजरे केले जाणार आहेत. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी प्रपोज डे असून अनेक प्रेमवीर आवडत्या व्यक्तीकडे प्रेम प्रकट करतील. व्हॅलेंटाईन डे सप्ताहानिमित्त बाजारात भेटवस्तू खरेदी होणार असल्यानं बाजाराला ऊर्जितावस्था प्राप्त झालीय. पाश्चिमात्य संस्कृतीचं गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अनुकरण होत आहे. त्यात व्हॅलेंटाईन डेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेचा दिवस हा प्रेम दिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी अनेक जण आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम असल्याचं जाहीर करतात. पण अलीकडे व्हॅलेंटाईन डे सप्ताह साजरा केला जातो. 7 फेब्रुवारीला रोज डे साजरा करीत प्रेमवीरांनी व्हॅलेंटाईन डे सप्ताहाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी प्रपोज डे असून आज खरेदी केलेले गुलाबाचे फूल आवडत्या व्यक्तीच्या हाती देऊन प्रेमाची कबुली दिली जाणार आहे. अर्थात संबंधितांकडून ते स्वीकारले गेले तर प्रेम बहरेल, अन्यथा काहींच्या नशिबी प्रेमभंग येईल. यानंतर चॉकलेट डे, टेडी बिअर डे, प्रॉमिस डे असे दिवस साजरा करीत 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा होणार आहे. व्हॅलेंटाईन डेचे तरुणाईला मोठे आकर्षण असते, त्यामुळे तरुणांकडून निरनिराळ्या वस्तू खरेदी होतील हे लक्षात घेऊन बाजारपेठ सजली आहे. आकर्षक लहान मोठ्या भेटवस्तूंच्या दुकानात तरुणांची गर्दी होत आहे. कापडी खेळणी, चॉकलेट किचेन, कपल कॅन्डल, लॉकेट घड्याळ, म्युझिकल कपलिंग, आकर्षक फ्रेम या वस्तू बाजारात आल्या आहेत. तरुण तरुणींकडून भेटवस्तूंची चोखंदळपणे खरेदी सुरू झाली आहे. ही खरेदी 14 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील, त्यामुळे बाजारपेठेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे अशी भावना निरनिराळ्या व्यावसायिकांनी व्यक्त केली. आज से व्हॅलेंटाईन वीक चालू हो गया आहे. आज फर्स्ट डे रोज डे है. ये 8 दिन पूरे व्हॅलेंटाईन का वीक रहता है. और इसके अंदर मतलब हर साल की तरह इस साल भी ज्यादा ही कुछ ज्यादा रिस्पॉन्स ही है. और अच्छे अच्छे आइटम इस बार मार्केट में भी आए. हमारे पास बहुत अच्छे अच्छे इस बार आए हुए हैं. और इस बार टेडी का ज़्यादा ही कुछ क्रेज़ है. टेडीज़ का तो टेडीज़ ज़्यादा ही चल रहे हैं. और उसके बाद चॉकलेट्स का भी अच्छे अच्छे रेंज में अच्छे अच्छे शेप में आए हुए हैं. वो इसी तरह 8 दिन आज से चालू हुआ है. रोज डे, प्रपोज डे, किस डे सब चालू हो जाए थे. ये 8 दिन प्यार के प्रतीक होते हैं. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3 डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011.
1250. मॅडम वन मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही. हे किलो द्या. वन के जी. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे. फोन क्रमांक 0252-6240-623. नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट. DVD प्लेअर. होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह. सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज. सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स. वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री. शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर. कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर. टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर. संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स. दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196 ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध 1/2 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78-875-84-977, 98-347-93-223. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे शहरातील गांधी पुतळा परिसरात आग्रा रोडवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. शहर पोलीस चौकीसमोर असलेल्या जळगाववाला कुल्फी सेंटरनं केलेलं अतिक्रमण हटविण्यात आलं. कुल्फी सेंटरची जितकी जागा आहे त्यापेक्षा जास्त जागा रस्त्यावर अडविली जाऊन राजरोसपणे व्यवसाय केला जातोय. या अतिक्रमणाकडे हेतुतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता. महापालिकेनं सातत्याने कारवाई केली तरच या अतिक्रमणांना पायबंद बसेल अशा प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत. शहरातील आग्रा रोडवर बहुसंख्य व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांच्या पुढे लोडगाडी व्यावसायिक थांबतात, तर काही व्यावसायिकांनीच दुकानासमोर व्यवसाय थाटून वाहतुकीची कोंडी केली आहे. आग्रा रोडवर लोडगाडी व्यावसायिकांवर कारवाई होते, पण ज्यांची स्वतःची दुकाने आहेत तरी ते अतिक्रमण करतात, तेव्हा त्यांच्यावर कारवाई का नाही असा प्रश्न नागरिकांचा असतो.
रस्ते रुंदीकरणाच्या मोहिमेत मंगळवारी महापालिकेने थेट आग्रा रोडवरील गांधी पुतळा परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. बहुचर्चित जळगाववाला कुल्फी सेंटरचं अतिक्रमण हटवण्यात आलं. दररोज सायंकाळी 5 वाजेपासून भर रस्त्यावर किमान 70 चौरस फूट जागा या व्यावसायिकाकडून व्यापली जाते. भर रस्त्यावर कुल्फीची लोटगाडी आणि ग्राहकांसाठी खुल्या खुर्च्या टाकल्या जातात. महापालिकेने कारवाई केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आलं. पण या ठिकाणी कारवाईत सातत्य ठेवलं तरच अतिक्रमणांना पायबंद बसेल असं नागरिकांचं म्हणणं आहे. गजानन महाराजांचा जय जयकार करीत बहुसंख्य भाविकांनी बुधवारी प्रकट दिनानिमित्त गजानन महाराज मंदिरात गर्दी केली होती. वाडीभोकर रोडवरील गजानन महाराज मंदिरात सलग 13व्या वर्षी प्रकट दिवस साजरा करण्यात आला. प्रकट दिनानिमित्त मंदिरात महिला मंडळाकडून दिवसभर भजनाचा कार्यक्रम झाला. पहाटे काकड आरती होऊन निरनिराळ्या धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. कार्यक्रमाचे संयोजन मंदिराचे मुख्य विश्वस्त गोपाळराव केले यांनी केलंय. धुळे शहरातील वाडीभोकर रोडवर शेगाव येथील मंदिराप्रमाणेच गजानन महाराजांचं मंदिर उभारण्यात आलं. दरवर्षी प्रकट दिनानिमित्त मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं. यंदाही मंदिराच्या आवारात भरगच्च कार्यक्रमांचं नियोजन झालं. सकाळी काकड आरती झाल्यानंतर वेगवेगळ्या उपक्रमांना सुरुवात झाली. सकाळी सहाय्यक धर्मदाय आयुक्त वर्षा मिश्रा यांच्या हस्ते मानाची आरती झाली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी, मंदिराचे विश्वस्त गोपाळराव केले, सौ सुनंदा केले आणि इतर विश्वस्त उपस्थित होते. उपस्थित भाविकांना झुणका भाकरीसह मसाले भात आणि बुंदीचे लाडू महाप्रसादात वितरित करण्यात आले. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविक एकत्र आले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विश्वस्त मंडळातर्फे महाप्रसादाचं वाटप झालं. मुख्य विश्वस्त गोपाळ केले यांनी सांगितलं की प्रकट दिनानिमित्त मंदिरात महिला मंडळातर्फे भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात. प्रकट दिनानिमित्त मंदिराच्या परिसरात 3 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम झाला. देवपुरासह परिसरातील बहुसंख्य भाविकांची या मंदिरावर श्रद्धा असून नागरिक मोठ्या उत्साहाने प्रकट दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहतात असंही केले यांनी सांगितलं. धुळे शहरात आम्ही 13 वर्षापूर्वी हे मंदिर बांधून सर्व भक्तांना गजानन महाराजांना अर्पण केलं. त्यामुळे आजचा हा धुळे शहरातला गजानन महाराजांचा 13वा प्रकट दिवस आम्ही साजरा करीत आहोत. 13 वर्षाचे अनुभव बघतात, प्रत्येक वर्षी जे जे भक्त महाराजांच्या दर्शनाला येतात आणि ते महाराजांजवळ काही प्रार्थना करून जे मागतात ते महाराज त्यांना प्रसन्न होतात. आणि त्या अनुषंगाने दरवर्षी भाविकांचा इथं येणारा जनसमुदाय तो वाढत चाललेला आहे. रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी प्रतिमा पूजन होऊन बुद्ध वंदना करण्यात आली. धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मुख्य कार्यक्रम झाला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रम झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ बुधवारी सकाळी रमाबाईंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यानंतर सामूहिक बुद्ध वंदना झाली. यावेळी भैया पारेराव, अनिता पारेराव, कस्तुराबाई तायडे, एसयू तायडे, मायाबाई इशी, मंगला इशी, महेंद्र महाले, शैला भवरे, बापू महिरे उपस्थित होते. गोंदूर रोडलगत असलेल्या गौतम नगरमध्ये रमाई महिला मंचतर्फे रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं. संस्थेच्या प्रमुख वंदना भांबरे यांनी उपस्थितांना रमाबाई आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून दिला. प्रतिकूल परिस्थितीत रमाबाई आंबेडकर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभ्या राहिल्या. स्वाभिमान जागवीत त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या अशी माहिती यावेळी देण्यात आली. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. चूल आणि मूल हेच स्त्रीचं विश्व. काय करायचंय शिकून, पुढे मुलंच वाढवायची आहेत ना. घरंदाज बायका नाटकात काम करत नसतात. असं बाहेर 4 चौघात मोर्चे काढत फिरणं शोभतं का.
लग्नाचं वय झालंय, अजून किती शिकायचंय तुला? रात्री अपरात्री घराबाहेर पडायचं, कशाला पाहिजे ही नोकरी? सणासुदीला तरी वेळेवर घरी यायला शिका. हे असले कपडे? जाऊ दे, मी काही बोलतच नाही ना. तुम्ही बदललात, पण तुमची निवड मात्र तीच. पी एन गाडगे अँड सन्स 1832 पासून. पूना गाडगे आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229 121, 229 122. हे फेवर कुकटॉप ही लाना, वरना कही. फेबर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी. फेबर. मैडम आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरो ही दीजिए. फेबर विद यूएस मेड फिल्म टेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी. मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन. फेबर. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर, गॅस शेगडी, मायक्रो ओहम, रेफ्रिजरेटर्स, डिश वॉशर्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, शॉप नंबर 57, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. फोन नंबर 282 111, मोबाईल 94204 39 111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे शहरातील 100 फुटी रुंदीच्या रस्त्यापासून 10 मीटर रुंदीपर्यंतच्या रस्त्याची अनेक कामे करण्यात आली आहे. महत्वाकांक्षी 136 कोटी रुपये खर्चाची पाणी योजना राबवून पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होत आहे. पण शहरातील नागरिक नेहमीच समस्यांच्या गर्तेत राहावे यासाठी काही जण राजकीय खेळी खेळत असल्याचा आरोप महापालिकेच्या सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी केलाय. शहरातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये घड्याळवाली मशिदीजवळ नगरोत्थान योजनेच्या निरनिराळ्या कामांचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी कदमबांडे यांच्या हस्ते झाला. नगरोत्थान योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून महापालिकेने शहरात अनेक विकास कामे सुरू केली आहेत. राजकमल चित्रमंदिराजवळील घड्याळवाली मशिदीजवळ मंगळवारी सायंकाळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ झाला. यावेळी महापौर कल्पना महाले यांच्यासह उपायुक्त रवींद्र जाधव, माजी आमदार धरमचंद चोरडिया, माजी नगरसेवक रवींद्र रणसिंग, स्थायी समिती सभापती बिरलादेवी उर्फ वालीबेन मंडोरे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती माधुरी अजळकर, नगरसेविका मायादेवी परदेशी, नगरसेवक चंद्रकांत सोनार, गोविंद साखला, महापालिका अभियंता कैलास शिंदे यांच्यासह
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ऊस गल्लीतील बंदिस्त गटार बांधणी गल्ली क्रमांक 4 आणि 5 बोळीतील बंदिस्त गटार, 5 आणि 6 बोळमधील बंदिस्त गटार, 6 आणि 7 मधील बंदिस्त गटार, पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनी टाकणे, खांबावर LED दिवे बसविणे, रस्त्याचे डांबरीकरण करणे या कामांचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार कदम मांडणे म्हणाले की शहरातील प्रमुख रस्त्यांसह इतर रस्त्यांची कामे झाली आहेत. सुमारे 136 कोटी रुपये खर्चाची पाणी योजना मंजूर करवून आणली, तिचे काम सुरू केले, पण शहरात नागरी समस्या कायम राहाव्यात या मानसिकतेतून काहींनी पाणी योजनेसमोर अडचणी निर्माण केल्या. अनेक अडचणी पार करत पाणी योजनेचं काम पुन्हा सुरू झालं आहे. येत्या 6 महिन्यात पाणी योजनेचं काम पूर्ण होऊन योजनेचं लोकार्पण केलं जाईल असा आत्मविश्वास माजी आमदार कदम मांडे यांनी व्यक्त केला. धुळे शहरामध्ये राज्यस्तरीय नगर वृत्तांतन कामं कशी करायची ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महापालिकेच्या काळामध्ये मंजूर झाली. अनेक मोठमोठे रस्ते, 100 फुटी रस्ता असो किंवा कॉल्या कॉल्यामधले 10 मीटरपेक्षा मोठे रस्ते असो, हे पहिल्यांदा धुळे शहरामध्ये राज्यस्तरीय नगर उत्थानामधनं मंजूर करण्यात आली. मी आमदार नसताना राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ही 36 कोटीची योजना मी मंजूर केली. म्हणून या योजनेमध्ये जारीतल्या शुक्राचार्यासारखे अडथळे आणणारे लोक निर्माण झाले आणि आमच्या सर्व महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी, महापालिकेच्या आयुक्तांनी परिश्रम घेऊन ही योजना परत या शहरामध्ये सुरू केली आणि 6 महिन्यात दरपजनची आम्ही योजना या धुळ्याच्या नागरिकांसाठी लोकार्पण करणार आहोत असं आपल्याला याप्रसंगी सांगतो. शहरातील प्रश्न सोडवितानाच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी माजी आमदार कदम मांडे यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य होतं. नगरोत्थान योजनेत भरपूर निधी मिळाला, त्यामुळे विकास कामे होत आहेत. समस्या सोडवितानाच सोयी सवलती देण्याचा प्रयत्न आहे. लवकरच भूमिगत गटारीचा प्रश्नही निकाली निघेल. पाणी योजनेचं काम पूर्ण करून दररोज पाणी पुरवठा करण्याचं स्वप्न साकारलं जाईल असं महापौर कल्पना महाले यांनी सांगितलं. आदरणीय बाबासाहेबांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही शहर, आपलं हे धुळे शहर एक विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतो. आपल्या प्रभागामध्ये 136 कोटीचं पाणी पुरवठा योजनेचं जे पाईपलाईनचं काम चालू आहे ते आता पूर्णत्वास आलेलं आहे आणि शहरामध्ये देखील जे काही जलकुंभ आहे ते देखील पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पाईपलाईन वितरणाचा जो काही ते काम आहे ते देखील पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर धुळे शहरामध्ये असणारे लाईट्स, रस्ते असतील, ज्या काही मूलभूत सोयी सुविधा असतील त्या देण्यासाठी देखील मी नेहमीच कटिबद्ध असणार आहे. धुळे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत आर्थिक दोषारोप झाल्यानंतर समाजवादी पक्षाच्या नगरसेविका फातिमा बी शेख यांनी स्थायी समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बुधवारी श्रीमती फातिमा शेख आणि पक्षाचे काही सदस्य राजीनामा घेऊन आयुक्तांकडे गेले, परंतु हा राजीनामा तुम्ही स्थायी समिती सभापतींकडेच द्या असे सांगत आयुक्तांनी श्रीमती शेख यांची चांगलीच कोंडी केली. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची गेल्या महिन्याच्या अखेरीस निवडणूक झाली. स्थायी समितीच्या 16 सदस्यांमध्ये भाजपाच्या वालीबेन मंडोरे या एकमात्र सदस्य होत्या, तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शहर विकास आघाडीचं एकूण संख्याबळ 13 होतं. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कमलेश देवरे पराभूत झाले. सभागृहात हातून मतदान करताना फातिमा बी शेख यांनी श्रीमती वालीबेन मंडोरे यांच्यासाठी हात उंचावला. त्यानंतर एक मताच्या फरकाने भाजपच्या श्रीमती मंडोरे विजयी झाल्या. त्यावेळी अनेकांनी श्रीमती फातिमा शेख यांच्यावर आर्थिक व्यवहारांचे दोषारोप केले. पक्षाच्याच काही सदस्यांनी फातिमा शेख यांना
भाजपाच्या हवाली केले आणि आर्थिक व्यवहार घडविला असा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यानंतर बुधवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन श्रीमती फातिमा अभिषेक यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे श्रीमती शेख यांनी राजीनामा देऊ केला. पण नियमाप्रमाणे तुम्ही राजीनामा पत्र स्थायी समिती सभापतींकडे सुपूर्द करा असं सांगत आयुक्तांनी श्रीमती शेख यांची कोंडी केली. राजीनामा देताना श्रीमती शेख यांच्यासोबत पक्षाचे जमील मंसुरी, नगरसेवक अमीन पटेल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या कुटील राजकारणाचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. आता श्रीमती शेख यांचा राजीनामा निरर्थक ठरणार असून राजीनामा नाट्यामागच्या राजकारणाची पुन्हा चर्चा होत आहे. बोला कि आप अर्ज दे दो, हम कार्रवाई पूरी तरह करेंगे. उन्होंने वो जिन जो नंबर जो पदाधिकारी थे और बाकी जितने लोग हमको मालूम थी वो लोगों को उन्होंने हमने नंबर दिए उनको लिख करके वो ट्रैप के अंदर डाला और उन्हें पूरी कार्रवाई करने का आश्वासन दिया था, इसलिए हमने वो अर्ज दिया था. और तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात बुधवारी कमाल तापमान 30.0 तर किमान तापमान 19.0 सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 37 तर दुपारी 30% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स आणि अहिरणी दूध, शक्ती तुमच्या संस्कारांमागची. निसर्गाच्या जैवविविधता टिकविण्यात पक्ष्यांची भूमिका महत्वाची. पक्षी संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. पक्षी मित्र संमेलनाची भूमिका. प्रेमवीरांकडून व्हॅलेंटाईन डेच नव्हे तर व्हॅलेंटाईन डे सप्ताहाला सुरुवात. आवडत्या व्यक्तीसाठी बाजारात आकर्षक वस्तूंची खरेदी. गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त धुळ्यातील मंदिरात भाविकांची गर्दी. विश्वस्त मंडळातर्फे भाविकांना महाप्रसादाचा देण्यात आला लाभ. नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरातील घड्याळवाली मस्जिद गल्ली क्रमांक 4, 5, 6 मधील विकास कामांचा माजी आमदार कदम बांडे यांच्या हस्ते शुभारंभ. आणि आर्थिक दोषारोप झाल्यानंतर फातिमा बी शेख यांचा स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा. भाजपाच्या कुटील राजकारणाचा समाजवादी पक्षाकडून निषेध. आणि याचबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.